मग राहुल गांधीला दिसतोत का आम्ही एवढ्या पब्लिक मध्ये? बाय बाय करत गेलेत, आम्ही बी बाय बाय केलोत, आमच्या मध्ये काय येईनात, आमचे काय प्रश्न तरी मिटवणार, आम्ही काय त्यांना पोहोचणार, आमचे काय अडचणी तरी सोडणार, काय करावं आता? आमचे आजी आजोबा आमचे म्हणजे आई वडील सांगत गेले आम्ही राजीव गांधीला बघल्या ते असं केलेत, आज आमच्या घरापुढे राहुल गांधी यायलेत म्हणले तर आम्हाला वाटलं आमच्या लेकरांना दाखव, आम्ही पण जाऊन बघाव. छान होतं, उत्सव वाटले, म्हणजे असं वाटले की आपलं एक सण झालं, दिवाळी आले की आपल्याला किती उत्सव राहते, आता आली दिवाळी फटाके ते वाजीन असं काहीतरी वाटलं, घरी आली बाईलेक आली म्हणलं तर कसं वाटते, माझी बाईलेक आली, मग आम्हाला बी असं वाटलं की आमच्या दारी कोणीतरी आले. शेतकरी म्हणजे खूप नुकसान आहे, शेती करण्यात काहीच मतलब नाही, ह्याच्यामुळे आम्हाला वाटते की सरकार तर आम्हाला काहीतरी योजना म्हणजे आमचा मालाला तरी काही योजना देण्यात गेली तरी आम्ही जे शेतातून येते आमचा माल त्याला तरी भाव यावा म्हणून आमची इच्छा आहे. आम्हाला वाटते की आमचे बी लेकरं इंग्रजी शिकाव, शेतकरी कसं शिकवाव लेकरांना, कसं शिकणार, सगळं महागाई वाढली, सगळ्याचे लेकरं शिकवाव, शेतकरीचे लेकरं का शिकू नव, आपलं बी लेकरू शिकाव, आपलं बी लेकरू मोठं हो, हे आमचं इच्छा राहते शेतकरी, पण आमच्याजवळ राहे ना भांडवल, त्यांना करायचं खर्च करायचं म्हणलं की राहे ना, बाहेरचं एवढं महागाई वाढली की नाही, प्रत्येक गोष्टीला वाढली, पेट्रोलचं दर वाढली, गॅसचं, मोबाईलचं, फोन सुद्धा तिकडून फोन यायचं म्हणलं की आम्ही बॅलन्स टाकणार गेलं तरी जमत गेले पहिलेचं, पण आता कंपल्सरी बॅलन्स टाकलं तरच फोन येते असं का, म्हणजे हे आमच्यावरच की शेतकऱ्यावरच अन्याय व्हायला की ह्याच्याबद्दल. राजकारणाची चर्चा करणार सर आमचं आम्हाला आज भरलं उद्या कसं करावं धंदा म्हणायची ही चर्चा राहते आमची, आमची साधी समस्या सुटणार झाली. बघा आता गॅस केवढ्याला होतं केवढ्याला झालं, किती 600 रुपयाला गॅस होत, आता 1200 झालं, डबल झालं, 10 माणूस घरात आव कसं खावा कसं राहावा. भारत जोडो आंदोलनामध्ये सगळ्यांचा उत्साह चांगला होता, फक्त एवढंच की जे काही लोक भेटण्यासाठी म्हणून आले पण त्यांना भेटता आलं नाही, फक्त दुरूनच बघता आलं, भाषणं ऐकता आली, ही एक अडचण म्हणजे एक उत्सुकता होती की आम्हाला बघायचं आहे आणि काय सांगणार आहेत, ही पण एक उत्सुकता होती. आणि बऱ्याच महिलांच्या मनामध्ये असं होतं की आमच्यासाठी काहीतरी सांगणार आहेत का, किंवा आमच्यासाठी काहीतरी देणार आहेत की नाही, हे पण ऐकण्याची उत्सुकता होती. पण आम्हाला असं म्हणायचं आहे की कुठलाही पक्ष असू द्या, पण जे ग्रामीण भागामध्ये राहतात किंवा गरीब लोक आहेत त्यांच्याकडे त्यांनी जास्त लक्ष दिले पाहिजे आणि त्यांच्या अडीअडचणी पण त्या सोडवल्या पाहिजेत. आणि जसे की आरोग्याचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, आणि महिलांचे ज्या महिलांवर ज्या अन्याय अत्याचार होतात त्यांचा प्रश्न आहे, ह्या प्रश्नाकडे त्यांनी डोळे उघडून बघितले पाहिजे. आणि जी यंत्रणा त्यांनी लावलेली आहे ती यंत्रणा काम केली पाहिजे, ती यंत्रणा सध्या तरी काम करत नाही आणि जे गरीबातला गरीब व्यक्ती आहे, महिला आहे, तिला न्याय मिळत नाही. आमच्या गावामध्ये जवळजवळ 150 ते 200 मुलं असतील, सर्वजण सुशिक्षित बेकार आहेत आणि आज आमच्या गावामधली मुलं जवळजवळ 100 मुलं पुण्याला कंपनीमध्ये कोणी ऑटो चालवतात, कोणी साध्या ह्याच्यामध्ये कामं करतात, कोणी भाजीपाला विकणं असं त्यांचं चालू आहे. तर काही बरेच जणांचे 100 मुलं लग्नाचे असे बसलेले आहेत की नोकरी नसल्यामुळे मुली पण देत नाहीत आणि त्यांना शेती पण करणं होत नाही, त्याच्यामुळे सगळेजण बेकार होऊन बसलेले आहेत असं घरामध्ये. सोयाबीनविषयी जर सांगायचं असलं तर बॅग पण खूप महाग भेटते आणि वरून निसर्गानं असं म्हणजे पाऊस लागल्यामुळे ते एक वेळेस निघत नाही, परत दुसरी वेळेस पेरावं लागते. पहिले 3500 पहिलेची बॅग, पुन्हाची 3500, पुन्हा उलट फवारण्या त्याच्यावर, पुन्हा तणनाशक, ते तणनाशक असून सुद्धा जर तण निघत नसेल तर बायकांना लावा लागते, त्यांना 300 रुपये मजुरी आणि स्वतः आपण पण काम करावं लागते त्याच्यामध्ये. ते असून सुद्धा शेवटपर्यंत ते सोयाबीन निघेपर्यंत शेतकऱ्यांना अशी काळजी वाटते की मी जेवढं लागवड घातलंय तेवढं निघतंय का नाही.